मित्र हो सस्नेह जय भीम। पथदर्शक संवादमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। बांधवांनो, पथदर्शक अनियतकालिक सुरू झाल्यापासून आपण प्रत्येक अंकामध्ये एक डिजिटल मुलाखत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आजपर्यंत करतो आहे आणि आज या प्रयत्नातला 8वा भाग तुमच्यापुढे प्रस्तुत करताना मनस्वी आनंद होतो आहे। आजच्या या पथदर्शक संवादाचा विषय अतिशय महत्त्वाचा आणि तो जाणीवपूर्वक यासाठी ठेवलेला आहे कारण आपल्या सभोवतालचं जे सामाजिक पर्यावरण आहे तर या पर्यावरणामध्ये महत्त्वाचा जो घटक आहे तर तो आहे आपल्या घरातली लहान पिढी आणि या लहान पिढीवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या समता सैनिक दलाची भूमिका समजावून घेणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याचाच एक भाग म्हणून आपल्या पुलगाव या शहरामध्ये, खरं म्हणजे आता हे शहर ऐतिहासिक यासाठी मी मानतो की या गावच्या मातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागलेले आहेत, या अशा ऐतिहासिक शहरामध्ये समता सैनिक दलद्वारा स्थापित संडे स्कूल या संदर्भातली इत्यंभूत भूमिका आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या पथदर्शक संवादामध्ये माझ्यासोबत सहभागी झालेले आहेत मार्शल शशिकांत थुलसर, महासचिव महाराष्ट्र राज्य, आणि मार्शल मधुरंद नांदेकर सर, संघटक महाराष्ट्र राज्य। तर शशिकांत सर आणि नांदेकर सरांच्या विश्लेषणातून संडे स्कूलची नेमकी काय भूमिका आहे ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हा दोघांचंही पथदर्शक संवादामध्ये स्वागत करतो। जय भीम। खरं म्हणजे आता एखादी गोष्ट करत असताना निश्चितच त्याचे उद्देश निर्धारित केलेले असतात, तर संडे स्कूलच्या संदर्भातली प्रस्तावना, भूमिका आणि त्याचे उद्देश या संदर्भात काय सांगाल सर? संडे स्कूल ही जी आहे ही एक समता सैनिक दलाचं स्थापित केलेली एक हे आहे, दर रविवारी मुलांसाठी ट्रेनिंग सेंटर। या संदर्भात मी असं सांगू शकेन की आज आपण बघतोय गेल्या अनेक वर्षापासून देशाची परिस्थिती अत्यंत विघातक दिसत आहे आपल्याला। इथे नागरिक म्हणून जगताना नागरिकांचे हक्क बहाल होताना दिसत नाही आहे, व्यवस्था वेगळ्या पद्धतीनं काम करत असते आणि नागरिक नागरिक म्हणूनही जे आहे त्याचं जे भूमिका आहे ते बजावताना दिसत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्थापन केल्यानंतर प्रत्येक नागरिकाची एक भूमिका होती, राष्ट्र उभं झालं पाहिजे यासाठी। असं असताना आज आपण बघतो की नागरिका नागरिकांमध्ये तेढ उभी होताना दिसते, तर एक राष्ट्र, कारण राष्ट्र घडवत असताना अनेक पिढ्यांचं योगदान लागत असते। स्वातंत्र्यापासून बहुतेक आपली तिसरी पिढी असेल की आपण आता जगत आहोत। असं असताना आपल्याला आपल्या अधिकाराची जाणीव तर असते पण कर्तव्याची जाणीव होत नाही, म्हणून आता येणाऱ्या पिढीला त्यांच्या कर्तव्याची जाणीव, म्हणजे हा देश जे आहे एक राष्ट्र म्हणून उभं करताना इथल्या नागरिकांना त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे समता सैनिक दलाच्या या संडे स्कूलच्या। एक महत्त्वाचा मुद्दा सर आपण अधोरेखित केला की भारत राष्ट्र ही जी कन्सेप्ट आहे आणि खऱ्या अर्थानं भारत राष्ट्राची निर्मिती करण्यामागचा हेतू, भारत राष्ट्राची निर्मिती करण्यामागचा हेतू म्हणण्यापेक्षा की भारत राष्ट्र हे खरोखरच भारत राष्ट्र आहे हे सिद्ध करायची वेळ आपल्यावर येणं हे जरा एक विसंगतीपूर्ण चित्र आपल्या नजरेस येतो आहे आणि हा भारत खऱ्या अर्थाने भारत राहावा, हे खऱ्या अर्थानं ते भारत राष्ट्र राहावं, ते कुठल्या एका धर्माचं किंवा एखाद्या कट्टरपंथ्याची ती मालकी होऊ नये यासाठी खऱ्या अर्थानं या भारत राष्ट्राच्या निर्मितीकरिता नव्याने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे। या संदर्भातलं एक फार छान स्पष्टीकरण आपण दिलेलं आहेत शशी सर। खरं म्हणजे आता आपल्या पुढ्यात अनेक आव्हानं आहेत, मेन उद्देश म्हणणं किंवा भारत राष्ट्राची कन्सेप्ट सगळ्या भारतीयांना समजावून सांगण्या हेतू एक प्रचंड मोठं चॅलेंज आपल्या पुढ्यात आहे आणि आपण खऱ्या अर्थानं राष्ट्रीयत्वाची जी काही संकल्पना जर बालमनामध्ये जर समजा रुजवली तर मला वाटते एक थोडासा मार्ग आपला सुकर होऊ शकतो। त्यासाठी निश्चितच या सगळ्या संडे स्कूलचं जे काही मिशन आपण चालवत आहात गेल्या अनेक वर्षापासून ते याची निश्चितच एक कार्यप्रणाली ठरलेली असेल,
तर त्या संदर्भातला सर तार्किक तपशील मला वाटते आपल्या सगळ्या मित्रांपुढे तो जायला पाहिजे. असं आहे सर की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो जागतिक दर्जाचा महान माणूस आहे ही या संडे स्कूलची प्रेरणा आहे. आपण असं पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांचं जे काम आहे हे काम जे आहे हे एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीसाठीचं काम नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे ते जगातल्या शेवटल्या माणसाचं कसं कल्याण होईल या संदर्भानं जगमान्य असं काम आहे. आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही प्रेरणा जर या संघटनेची असेल किंवा या उपक्रमाची ही प्रेरणा असेल तर अशी पिढी निर्माण करणं हे समता सैनिक दलाच्या प्लॅटफॉर्मवरून आणि संडे स्कूलच्या माध्यमातून अशी एक पिढी निर्माण करणं हा मुख्य उद्देश जो आहे हा या उपक्रमामागचा आहे. महत्त्वाचं म्हणजे संडे स्कूलची जी कार्यप्रणाली आहे ते जर बघाल तुम्ही तर दर रविवारला जवळपास महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी सकाळी 7 ते 9 या दरम्यान 6 ते 18 वयोगटातील जी बालकं आहे या बालकावर आपण ती प्रक्रिया करत असतो. त्याचं काम करण्याची पद्धत अशी आहे की त्याचं एक वेळापत्रक जे आहे आपण ठरवलेलं आहे. सकाळी 7 पालक जे आहे ते मुलांना आणून ग्राउंडवरती सोडून देतात. त्याच्यामध्ये मग आपण त्यांना 7 ते 9 या पिरियडमध्ये आपण त्यांना फिजिकल शिकवतो. आपण त्यांना सेल्फ डिफेन्स संरक्षणाचे जे धडे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातात. त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल जागतिक पातळीवर काय घडामोडी घडत आहेत आणि या घडामोडी घडत असताना आपण एक भारताचा सुज्ञ नागरिक म्हणून आणि तो तयार होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचं इंटेलेक्च्युअल जे आहे ते आपण या उपक्रमामध्ये काम करत असताना करत असतो. सोबतच त्यांचे जे काही विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल प्रॉब्लेम आहे आपण बाहेरून रिसोर्स बोलवतो त्या विषयाच्या संदर्भानं, जसं गणित असेल, विज्ञान असेल, इंग्रजी असेल, हे जे काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम त्यांच्या याच्या शैक्षणिक जीवनामध्ये क्रिएट होतात जे क्लासरूममध्ये सॉल्व होत नाही तर असे प्रॉब्लेम आपण या वर्कशॉपमध्ये या शाळेमध्ये आपण संडे स्कूलच्या आपण हे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असतो. सोबतच काही स्पर्धा परीक्षा ज्या आहे, कारण येणारा जो काळ आहे हा अतिशय स्पर्धेचा काळ आहे आणि या स्पर्धेच्या काळामध्ये या देशामध्ये विद्यार्थ्यांना किंवा मुलांना उभं करण्यासाठी स्पर्धा ही सातत्यानं करावीच लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेच्या संदर्भानं त्याची तयारी कशी करता येईल या संदर्भानं सुद्धा मार्गदर्शन जे आहे या संडे स्कूलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना करत असतो. मुख्य जो उद्देश आहे या संडे स्कूलचा की या देशामध्ये एक अशी पिढी निर्माण होणं जी विज्ञान स्वीकारेल. कारण आपण असं पाहतो की आजपर्यंत जी प्रगती या देशाची झाली आहे किंवा जगाची प्रगती जी झालेली आहे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे झालेली आहे. आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्या विद्यार्थ्यामध्ये रुजवणं या संडे स्कूलच्या माध्यमातून तो जाणं आणि एक वैज्ञानिक पिढी निर्माण होईल या देशामध्ये निर्माण होणं हा मेन जो उद्देश आहे. आणि या देशाला विकसित करण्यामध्ये या मुलांचा हे मुलं पुढे जाऊन नागरिक होणार आहे आणि या नागरिकांना या देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचं त्यांचं योगदान राहावं या सर्वांचे संस्कार जे आहे हे सर्व संस्कार जे आहे या संडे स्कूलच्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्यांवरती करत असतो. खरं म्हणजे आता एखाद्या विज्ञाननिष्ठ समाजाची निर्मिती करायची असेल तर त्याच्या डोक्यातला कचरा आधी आपण साफ केला पाहिजे.
पण दरम्यानच्या काळामध्ये आपण आता वातावरण बघतो आहे की गेल्या अनेक वर्षाची जी काही धार्मिक आणि राजकीय स्थित्यंतरी झालीत त्या धर्म आणि राज्यसत्ता एकमेकांच्या सोबत हातात हात घालून आजपर्यंत चालत आलेली आहे आणि त्याचे भयंकर परिणाम आपण भोगतो आहेत. तर धर्मसत्ता राज्यसत्तेवर इतक्या प्रमाणात हावी झालेली आहे की राज्यसत्तेला धर्माला टाळून आता काम करणंसुद्धा कठीण होऊन गेलं आहे आणि एखादा प्रशासकीय सोपस्कारसुद्धा आता धार्मिकतेच्या अंगानं जर आपण करत असू संसदीय आणि सर्वोच्च ठिकाणावर तर यापेक्षा वाईट दिवस काय असू शकतात. तर हे खऱ्या अर्थानं अच्छे दिन जर आपल्याला आणायचे असेल तर मला वाटते विज्ञाननिष्ठ समाजाच्या निर्मितीकरिता ही जी काही आता छोटी बालकं आहे त्यांच्या मनात हा विचार विज्ञाननिष्ठ आपण रुजवला पाहिजे. तर खूप सारे चॅलेंजेस आता या संडे स्कूल पुढ्यात आहेत, तर यावर सर आपण कशी मात करणार? सर बघा, मी एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो सर्वांचं. आंबेडकरी आतापर्यंत जे मी ऐकले वाचले, अनेक आंबेडकरी लेखक वाचक लेखक आणि हितचिंतक जे आहेत किंवा विचारवंत आहेत त्यांच्या नजरेतून कदाचित ही गोष्ट सुटली असेल की स्वातंत्र्याआधी म्हणजे 1925 आणि दरम्यानच्या काळामध्ये या देशामध्ये जे काही संघटना उभी झालेली आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जिवंत असलेले जवळपास 100 वर्ष होत आहे त्या देशामध्ये फक्त 2 संघटना जिवंत आहेत आणि त्यातलं एक समता सैनिक दल आहे. बरोबर आहे, त्याही काळात चॅलेंजेस होती, मधल्या काळातही चॅलेंजेस होती आणि आजही चॅलेंजेस आहेत. या देशामध्ये जवळपास असे कुठले राज्य नसतीलच मला असं वाटते की ज्यांना जिथं कुठं समता सैनिक दलाचं नाव एखाद्याला माहीत नसेल. काही ना काही लोक नक्की सापडतील. तुम्ही आंध्रामध्ये जा, गुजरातमध्ये जा, इवन आम्ही 2 वर्षाआधी पश्चिम बंगालच्या खुलण्याच्या जवळ जाऊन आलो, पश्चिम बंगालच्या बॉर्डर जवळ जाऊन आलो, तिथे सुद्धा समता सैनिक दलाचे काही लोक होती. केरळमध्ये, तमिळनाडूमध्ये, म्हणजे या देशामध्ये समता सैनिक दल रुजलेलं आहे. गरज आहे या सर्वांच्या कम्युनिकेशनची. जर यामध्ये कम्युनिकेशन स्थापन झालं तर मला नाही वाटत की आम्ही हे जे येणारे चॅलेंजेस आहे त्यांना आम्ही हार मानू. जर आमच्या सर्वांचं कम्युनिकेशन झालं तर आम्ही या चॅलेंजेसला चांगल्या पद्धतीने फेस करू असं मला वाटतं. व आमचा जो प्रयत्न आहे या माध्यमातून, संडे स्कूलच्या आणि समता सैनिक दलाच्या माध्यमातून, संपूर्ण देशामधले जे संघटना म्हणजे आहेत समता सैनिक दलाचे, या सर्वांसोबत एक संवाद स्थापित करणे आणि प्रक्रियेला पुढे घेऊन जाणे हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी विशद केला की संवादाच्या अभावापायी चांगल्या चांगल्या संघटनेची फार वाट लागलेली आहे आणि आपण जेव्हा सद्धमाची वाट चालण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तर शेकडो अडचणी आपल्या पुढ्यात आहे आणि त्यातली सगळ्यात मोठी जी अडचण आहे तर ती आपल्यातल्या संवादाच्या अभावाची आहे. आणि पर्यायाने हा संवाद जर समजा याचा विस्तार होत गेला तर मला वाटते हे जे काही आव्हानं आपल्या पुढ्यात आहे तर हे चुटकीसरशी सुटतीलच. फार चांगलं आपण तार्किक त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. खरं म्हणजे आता या मुलाखतीचा जो काही उत्तरार्ध आहे तर या उत्तरार्धामध्ये निश्चितच काही ना काही दृष्टी, त्या दृष्टीच्या अंगाने जर आपण विचार केला तर आपला गोल काय आहे किंवा त्यातनं निघणारे काही जे काही निष्कर्ष आहे तर हे येत्या काळात समाजापुढे दिसतीलच. पण आपण निश्चित जर त्याचं व्हिजन जर समजा उद्दिष्ट जर समजा ठेवलं नाही तर तो प्रवास तो कसा मग असा रेंगाळतो किंवा तो असा भटकल्या जातो. तर हे होऊ नये त्यासाठी संडे स्कूलची जी काही दृष्टी आहे किंवा जे काही एक उद्दिष्ट आहे किंवा जे काही एक व्हिजन आहे या संदर्भातलं सर आकलन आपल्या समाजाला व्हावं यासाठी सध्या काय प्रयत्न आहेत तुमचे? कसं आहे सर, या जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक व्हिजन होतं की त्यांची जी चळवळ होती त्या चळवळीचं एक व्हिजन होतं. आपण संडे स्कूल जे आहे या संडे स्कूलचं सुद्धा एक व्हिजन ठरवलेलं आहे. ते व्हिजन असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यभर जे काही केलं ते या देशाला उभं करण्यासाठी केलं. या देशातल्या प्रत्येक नागरिकांना त्यांचे हक्क आणि अधिकार सुरक्षित करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं.
आणि हा देश एक राष्ट्र म्हणून उभं व्हावं हे जे व्हिजन आहे, या व्हिजनला घेऊनच आपण संडे स्कूल जे आहे हे स्थापन केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला असं वाटते की हा उपक्रम जो आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जावा, त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जावा आणि गाव पातळीवरसुद्धा हा उपक्रम जावा हे या संडे स्कूलच्या मागची मुख्य जो आहे तो आपला उद्देश आहे. परंतु हे सर्व करत असताना महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा हा उपक्रम गेला पाहिजे याच्यासाठीचा काही सिलेबस जो आहे तो आम्ही तयार करतो आहे, तर तो हाती घेतलेला आहे तयार करण्याचा. की जर या संडे स्कूलच्या विद्यार्थ्याला एक नागरिक म्हणून या देशामध्ये आपल्याला प्रस्थापित करायचं असेल तर त्या संदर्भानं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि मग महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये जर संडे स्कूल हा उपक्रम सुरू होत आहे तर त्याचा एकसूत्रीपणा असणंही तेवढंच नितांत आहे आणि त्या संदर्भानं अभ्यासक्रम आम्ही तयार करतो आहे. हा अभ्यासक्रम येणाऱ्या काळामध्ये जिथे जिथे संडे स्कूल सुरू होणार आहे त्या संडे स्कूलच्या व्यवस्थापनाकरिता काम करण्यासाठी अतिशय पोषक असा हा अभ्यासक्रम असणार आहे. व्हिजनच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर याच्या पलीकडे जर जाऊन मी असं म्हणेल की एक कन्स्ट्रक्टिव्ह वर्क जे आहे ते या संडे स्कूलच्या माध्यमातून करण्याचं येणाऱ्या काळामध्ये आमच्या डोक्यात आहे. ते या पद्धतीचं की संडे स्कूलमधून जी संस्कारित होणारी मुलं आहेत या मुलांकरिता, जसं आता आपण संडे स्कूल हे दर संडेला घेतो परंतु येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याकरिता आम्ही काम करणार आहोत. ते या पद्धतीचं असेल की एखादी बिल्डिंग जी आहे ती बिल्डिंग स्वतःच्या मालकीची किंवा किरायाने घेणे आणि त्यामध्ये इथून प्रशिक्षित झालेली जी मुलं आहे त्यांना स्पेशली त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना या देशामध्ये एक नागरिक म्हणून उभं होण्यासाठीची जी शाळा म्हणतो आपण त्याला आणि त्या पद्धतीचा अभ्यासक्रम त्या शाळेमधून त्या विद्यार्थ्यांना शिकविल्या जाईल असं एक व्हिजन जे आहे आमचं येणाऱ्या काळामध्ये आहे. तर अशा प्रकारची जी शाळा आहे किंवा स्कूल जे आहे या संदर्भातलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे बिल्डिंग एक आर्थिक जी कंडिशन या संदर्भानं आर्थिक ते उभं करणं अर्थ तर या संदर्भातले प्रयत्न जे आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि निश्चितच मला खात्री आहे की या संडे स्कूलमध्ये ज्यांची ज्यांची मुलं आहेत ते जे पालक आहेत आईवडील आहेत ते नक्की समाधानी आहेत. आणि मला असं वाटते की समाजाला एका सूत्रामध्ये जर बांधून ठेवायचं असेल तर त्यांना तुम्हाला त्यांचा जो जिव्हाळा असते ते म्हणजे त्यांचं मूल अतिशय जिव्हाळा असते आणि प्रत्येक पालकाला असं वाटते की माझं मूल स्वाभिमानानं उभं झालं पाहिजे, ते स्वाभिमानानं जगलं पाहिजे आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये त्याचंसुद्धा योगदान असलं पाहिजे. आणि म्हणून या हे जे पालक आहेत ते पॉझिटिव्ह आहेत, आज पॉझिटिव्ह आहेत. जिथे जिथे आपला उपक्रम हा सुरू आहे त्या ठिकाणचे सर्व पालक जे आहेत ते पॉझिटिव्ह विचार करतात आणि या पालकापर्यंत पोहोचण्याचं कामसुद्धा आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत. त्या संदर्भानं आमची हालचाल चालू आहे आणि जर पालकाला असं वाटलं की आपल्या विद्यार्थ्यामध्ये काही चेंजेस होत आहे तो विज्ञान निष्ठेवर अधिष्ठित होत आहे तर आपोआपच पालकसुद्धा आपल्याला सपोर्ट करतील आणि म्हणून पालकापर्यंतसुद्धा
संडे स्कूलची भूमिका आम्ही पोहोचवत आहोत. समाज हा एका सूत्रामध्ये कसा बांधला जाईल, या संडे स्कूलच्या माध्यमातून कसा बांधला जाईल, आणि एक मॉडेल म्हणून आपण कसं उभं राहू समाजामध्ये, देशामध्ये, राष्ट्र घडविण्याच्या दृष्टिकोनातून, तर या संदर्भानं आमचं हे काम सुरू आहे. या पद्धतीची आमची ही कार्यप्रणाली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला खात्री आहे की हे काम जे आमची टीम आहे आणि समता सैनिक दलाचं जे व्हिजन घेऊन जगणारी जी टीम आहे, ते संपूर्ण टीम जी आहे ती काम करेल. प्रश्न असा आहे की आपण तुम्ही असं म्हणाल की या वयोगटात वरच काम का, 6 ते 18 हा जो वयोगट तुम्ही का निवडला. आपण असं पाहतो की आज 20 वर्षाचा मुलगा किंवा 30 वर्षाचा मुलगा किंवा 40 वर्षाचा माणूस जो आहे तो पहिल्यांदाच प्रिपेअर असतो. त्याच्या ज्या आयडिया आहे तो काही कोणाचा ऐकायला तयार नसतो. त्याच्यावर तुम्ही किती काही संस्कार करा तो हो म्हणेल पण काम करणार नाही, हो म्हणेल काम करणार नाही. आणि म्हणून आज खरी गरज काय आहे, या देशाला वाचवण्यासाठी किंवा या देशाला विकसित करण्यासाठी आणि जगामध्ये या देशाचं नाव मोठं करण्यासाठी जर खरी गरज आज असेल तर ती या वयोगटाला संस्कारित करण्याची आहे. 6 ते 18 वयोगट जोपर्यंत आपण या वयोगटावर काम करत नाही, यांना विज्ञानावर उभं करत नाही, तोपर्यंत एक सक्षम पिढी आणि एक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी पिढी आहे ती तयार होणं शक्य नाही. आणि म्हणून आमची जी भूमिका आहे ती भूमिका अशी आहे की या वयोगटावर आपण प्रायोरिटीनं काम केलं पाहिजे. आणि मग यांना लागणाऱ्या ज्या ज्या बाबी आहे, कसं आहे एखादा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आला तर लगेच त्याच्या गरजा आपल्याला माहीत नाही होत ना. तो आपल्या प्लॅटफॉर्मवर राहील, तो खेळल, तो अभ्यास करेल, त्याच्यातून त्या समस्या आहेत, त्याच्या काय समस्या आहे, त्याच्या काय गरजा आहे त्या आपल्याला माहीत होतील. आणि मग त्याच्यावर आपण जे काही सोल्यूशन आहे ते सोल्यूशन काढण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर हे त्या पद्धतीचं आहे. हे एकाएकी होणार नाही आहे, कारण हा जो चेंज आहे हा एकाएकी होणार नाही आहे. तर याला काळ लागेल, सर्वांचं, सर्व समाजाचं, पालकांचं, सर्वांचं सहकार्य लागेल. आणि मला अपेक्षा आहे की पालक जे आहे हे सर्व सहकारी म्हणजे पॉझिटिव्ह आहेत आणि ते पॉझिटिव्ह संडे स्कूलकडं पाहत आहेत. निश्चित येणाऱ्या काळामध्ये ते या संडे स्कूलला मोठं करण्यामध्ये ती सुद्धा हातभार लावतील अशी मला पूर्ण अपेक्षा आहे. आपण जी अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षेनुरूप येत्या काळात हा भारतीय समाज घडेल याबाबत आपण आशावादी आहोतच. आणि ज्या पद्धतीनं आपण स्पष्टीकरण देत असताना यातले धोकेसुद्धा अधोरेखित केले ते सुद्धा समजावून सांगितले. सध्या धर्मांधतेचा जो काही एक प्रचंड पीक आपल्या देशामध्ये आलेला आहे तर या सगळ्या गदारोळामध्ये सक्षम मनाची की जी निर्णय घेऊ शकेल अशी पिढी तयार करणं काही साधी गोष्ट नाही आहे. प्रचंड मोठं चॅलेंज आहे. ते आवाहन पेलण्या हेतू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाजवाद रुजवण्या हेतू आपला प्रचंड कस लागणार आहे. ही मुलाखत आता उत्तरार्धाकडे मघाशी वळली, आता अगदी समारोपाकडे वळते आहे. तर शेवटी जाता जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित होतं त्यासाठी आपण कितपत कटिबद्ध राहू हा सुद्धा एक संभ्रम लोकांच्या मनात आहे. कारण समता सैनिक दल म्हटल्यानंतर त्याची विविध शक्ल आहे आणि समता सैनिक दलाचा जेव्हा आपण उच्चार करतो तर पुढचा माणूस सगळ्यात आधी आपल्याला प्रश्न विचारतो की समता सैनिक दल नेमकं कुणाचं. तर पुलगावकडे बघितल्यानंतर मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की समता सैनिक दल हे बाबासाहेबाचं. पण आता त्या नंतरच्या ज्या काही दुकानदाऱ्या सुरू झाल्या तर येत्या काळात त्या पूर्णत बंद होऊन एक सलग आणि सशक्त एक टीम संपूर्ण भारतभर निर्माण होतील आणि प्रत्येकजण आपापले अहंकार बाजूला ठेवून येत्या काळात खऱ्या अर्थानं या समता सैनिक दलाचं शरणगमन स्वीकारेल अशी अपेक्षा जर आपल्याला करायची असेल तर मला वाटतं या पिढीत हे विचार रुजवणं गरजेचं आहे. आता अगदी अत्यंत शेवटल्या
टप्प्याकडे आपण वळतो आहे, तर शेवटी जाता जाता तुम्हा दोघांनाही विचारतो की शेवटी जाता जाता आपण जे पालक वर्ग आहे तर त्यांना काय आवाहन कराल सर आपण या संडे स्कूलच्या अनुषंगाने? आम्ही जे काही वर्षभर कार्यक्रम छोटे मोठे राबवत असतो, पण आम्ही गेल्या वर्षभरापासून हे संडे स्कूल हे मल्टी डायमेन्शनल जे आहे हे काम सुरू केलं. सर्व पालकांना आम्ही जे आहे आधीही विनंती करत होतो आणि आपल्या पथदर्शकच्या टीमच्या माध्यमातून संपूर्ण आता जिल्ह्यामध्ये जर विचार झाला किंवा महाराष्ट्राच्या लोकांना जर हे आवाहन करायचं झालं तर मी हे महाराष्ट्राच्या संपूर्ण पालकांना की ज्यांचे मुलं 6 ते 18 वयोगटातील आहेत त्यांना समता सैनिक दलाचा जो उपक्रम आहे संडे स्कूल त्या माध्यमातून असं आवाहन करू इच्छितो की तुमचे जे मुलं आहे आम्हाला आमच्याकडे पाठवा. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 2 वर्षाच्या काळामध्ये, 5 वर्षाच्या काळामध्ये आणि 10 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्यामधले बदल निश्चितच एक माणूस बनून जगण्यासारखे निश्चितच बदल होतील. कदाचित तो डॉक्टर बनणार नाही, कदाचित तो इंजिनियर बनणार नाही, पण मी हे चॅलेंज घेऊन तुम्हाला एक आश्वासन घेऊन आश्वासन देऊन सांगतो समता सैनिक दलाच्या माध्यमातून की देशाचा एक चांगला नागरिक एक चांगला माणूस बनून तो जगू शकेल एवढा आम्ही त्याला जे आहे संडे स्कूलच्या माध्यमातून संस्कारित करू. शशी सर शेवटी काय सांगाल आपण? शेवटी सर एक आवाहन मी करेल की संडे स्कूल हे कुठल्याही धर्माशी निगडीत नाही आहे आणि त्याची प्रेरणा जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक राष्ट्रपुरुष आहे आणि खरा राष्ट्रवादी जर असेल आपल्या सर्वांच्या निरीक्षणातून तर आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलं ते या देशाच्या विकासासाठी केलं, देशाला उभं करण्यासाठी केलं, देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी केलेलं आहे, त्यांना मिळून देण्यासाठी. तर हे जर व्हिजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असेल तर आपण त्याला एखाद्या समूहाशी किंवा एखाद्या याची जातीधर्माशी जी आहे ती जातीधर्माशी बिलकुल जोडता कामा नये. त्यामुळं संडे स्कूल हे काही एका समूहासाठी काम नाही करत तर या देशातल्या प्रत्येक जाती धर्म पंथ इथल्या सर्व जी मुलं आहेत त्या मुलांसाठी काम करणारं हे संडे स्कूल आहे आणि जिथं संस्कार जे आहे संस्कार केले जातात राष्ट्रभक्तीचे संस्कार या संडे स्कूलच्या माध्यमातून दिले जातात. त्यामुळं मी असं म्हणेन की लोकांना माझं आवाहन असेल की याला एखाद्या कम्युनिटीशी अजिबात जोडू नये. आपली मुलं आपल्याला वाटत असेल की सुसंस्कारित व्हावं, या देशामध्ये एक माणूस म्हणून तो उभं राहावा असं जर वाटत असेल तर निश्चितच संडे स्कूलच्या या उपक्रमामध्ये आपण आपल्या मुलांना मुलींना बिनधास्त पाठवा, आम्ही त्यांची काळजी घेऊ, त्यांना सुसंस्कारित करण्याचं जे काम आहे ते संडे स्कूलच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं करू. मित्र हो, आत्यंतिक महत्त्वाच्या आणि अतिशय संवेदनशील अशा या विषयावरती पथदर्शक संवादामध्ये मार्शल शशिकांत सर आणि मार्शल मधुरंद नांदेकर सर यांनी जी भूमिका मांडली या भूमिकेशी आपण सहमत असाल किंवा नसाल हा नंतरचा भाग आहे, पण या मुलाखतीचा समारोप करत असताना एक जे आवाहन तुम्हाला सगळ्यांच्या पुढ्यात आहे ते आव्हान असं आहे की कल नाही तो आज पूछेगा वक्त सबका मिजाज पूछेगा, नसले नऊ को क्या दिया है हमने ये आने वाला समाज पूछेगा. तर हा प्रश्न जर तुमच्या डोक्यात घोळत असेल आणि त्याला जर खऱ्या अर्थानं आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर मला वाटते आपण सकारात्मकतेनं या संडे स्कूलकडे बघितलं पाहिजे. या मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो की आपल्या घरातली जी काही लहान मुलं असेल तर कृपया त्यांना ज्या ठिकाणी हे संडे स्कूल जर सुरू करता आलं आपल्याला तर निश्चितच आनंदाची गोष्ट आहे आणि या दोघांनी जे स्पष्टीकरण दिलं तर ते केवळ ऐकण्या किंवा बघण्यापुरतं मर्यादित ठेवू नका तर येत्या काळात त्यावर प्रत्यक्ष अंमल आपल्या सगळ्यांना संबंध महाराष्ट्रभर करायचा आहे. इतकंच कळकळीचं आवाहन या पथदर्शक संवादाच्या निमित्तानं मी तुम्हा सगळ्यांना करतो. तुम्ही दोघांनाही आत्यंतिक
तुम्ही दोघांनीही अत्यंतिक पोटतिडकीने जी भूमिका मांडली त्याबद्दल पथदर्शक परिवाराच्या वतीने तुम्हा दोघांचेही मनापासून आभार मानतो. या संवादाला विराम देतो. धन्यवाद. जय भीम.